आपल्या सर्वांची श्रद्धास्थान असणारी वारी यात पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामात आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांकरता आपण अनेक सुविधा ह्या देत असतो. ह्यावेळेस आपण आरोग्याची सुविधा ही वारकऱ्यांना या ठिकाणी अलायन्स क्लब, जहांगीर व रुबे हॉस्पिटल या सर्व व सह्याद्री या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण जवळजवळ 1200 चष्मे ह्या वारकऱ्यांना इथे वाटणार आहोत. सगळ्या वाऱ्यांची वारकरी जे आपले हे आहेत यांची सेवा आपल्या सगळ्या गणपती बाप्पाच्या माध्यमातनं करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आणि हा गेली 40 वर्ष आपण सातत्याने वारीचं स्वागत करत असतो, वारीचे आरोग्य सेवा पुरवत असतो. संपूर्ण पुणे ते पंढरपूर व आळंदी माऊलींच्या व तुकाराम महाराज या दोन्ही वारींबरोबर आपल्या सगळे फिरते दवाखाने हे त्या वारींच्या सेवेकरता, आपल्या सगळ्या वैष्णवांच्या सेवेकरता आपण दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या माध्यमातून करत असतो. याही वेळेस या वारीत सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांचं आरोग्य असेल, अन्नदानाची सेवा असेल ही माध्यम आपल्या दगडूशेठच्या माध्यमातून ही केली जाईल. व या सगळ्यांची वारी सुखाची समृद्धीची होऊन या सगळ्या वैष्णवांची आध्यात्मिक उन्नती व्हावी ही गणरायाचरणी प्रार्थना. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णिक तरुण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे आज आपण या ठिकाणी वारकऱ्यांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी पालख्यांचा मुक्काम आज पुण्यात आहे. त्यानिमित्त हजारो हे वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी ही या ठिकाणी आत्ता आपण करतो आहे. याच्यामध्ये आपल्याला रुबी हॉस्पिटल असेल, जहांगीर हॉस्पिटल असेल, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल असेल, अशा सगळ्या नामवंत हॉस्पिटलांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग लाभलेला आहे. ह्याच्यामध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि त्यांचे जे पाय वगैरे जे दुखतात त्याच्यासाठी जे औषधं आणि जनरल चेकअप अशा पद्धतीची वारकऱ्यांना जे वारीसाठी जे आवश्यक असणाऱ्या ज्या मार्गामध्ये ज्या त्यांना समस्या जाणवतात त्याकरता हे आरोग्य शिबिराचं आयोजन हे आपण केलेलं आहे. आणि वारकऱ्यांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. आणि ही एक प्रकारे पांडुरंगांची सेवा ही करण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. धन्यवाद. जय गणेश. रघुनाथ दत्तात्रय गोरे, राहणार सोलापूर, आळंदी ते पंढरपूर सध्या वारीत आहे. आणि इथं दगडूशेठ गणपती हलवायच्या इथे चष्म्याचं वाटप झालेलं आहे. आणि इथं आरोग्य तपासणी वगैरे झालेली आहे. मी चष्मा वगैरे मिळालेला आहे मला असे. मखमल, जांबुवंत पवार, सोलापूर. आम्ही दिंडी सोहळ्यात आहो, चालत आहो इथं दगडूशेठ गणपती. इथं आम्ही डोळ्याचे आरोग्य तपासणी केली आहे आणि चष्म्याही आम्हाला दिले, डोळ्यात टोप घालायला दिले, त्यांचे आम्ही आभार आहोत. आम्ही परिवैजनातून आलो पायवाडीला आळंदी पंढरपूर. दगडूशेठ गणपती मार्फत डोळ्याच्या तपासणीचं शिबिर आहे आणि तिथं आम्हाला डोळे तपासून
चष्मा औषध हे ते देऊन आम्हाला आनंदी आनंद केला आहे।